सत्ताव्या लागतील, धावसंख्या 33 झाले, बॉल फेकून दिले दोन दोन सिंगल्स, ऑनसाइड ला क्रॉस बैठे स्विंग, बॉल ला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार, वन शॉट मिळतील धावा सहा, जॅकपॉट सिक्सर, शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, दुष्यंत शेळके तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार। वेगळ्याच मूड मध्ये आहे साहिल आणि त्याचा ऑन साइडला तो स्विंग शॉट टूर पॉप्युलर झाला आज दिवसभरामध्ये, बॅक टू बॅक दोन तसे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि त्याचमुळे काही फलंदाज त्यांच्या नॅचरल स्ट्रोक्समुळे ओळखले जातात, त्यातल्या त्यात साहिलचा हा स्ट्रोक एक पेटंट बनलाय या स्पर्धेमध्ये आणि पेटंट आपल्या नावावर करताना खूप चांगलं प्रतिउत्तर गोलंदाजांना तो देतोय, गुडलेंडला पिक करताना खूप चांगल्या पद्धतीने उडवण्याची क्षमता आता खूप चांगल्या पद्धतीने अवगत केले फलंदाजाने। ऑनसाइडला पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच आविर्भावाने त्याच पद्धतीने रिपीटेशन ऑफ प्रीवियस स्ट्रोक सिक्सर, लाडू सारे डेरिंग बाज, अलग है त्यांचा अंदाज, अलग है त्यांचा अंदाज, अलग है त्यांचा अंदाज, एक राउंड वर है त्यांचा आवाज, चौकार षटकार घुमतील आज, चौकार षटकार घुमतील आज, चौकार षटकार घुमतील आज। थँक यू। क्रिकेटच्या खेळामध्ये जय पराजय तर होतच राहतात पण आपण एव्हाना नॉकआउट स्टेजच्या मॅचेस खेळतो, एव्हाना आपण लीग स्टेज सुद्धा खेळतो ज्या ठिकाणी काही ठिकाणी पॉईंटला महत्व नसतं पण या BRPL मध्ये तुमच्या पॉईंट्सला महत्व आहे, म्हणजे तुम्ही जरी पराभूत होताय किती धावांनी किती विकेटने पराभूत होतायत हे देखील मूल्यांकित केलं जाईल, त्याचमुळे मात्र तुमचं लक्ष असं असायला हवा जिंका, पण जर हरत असाल तर कमी फरकाने कसं हराल त्याकडे तुमचं लक्ष असायला हवं जेणेकरून टेबल टॉप मध्ये तुम्ही येण्याचा प्रयत्न करू शकाल, त्याचमुळे मी म्हणालो होतो की जय पराजय या दोन गोष्टी तर होतीलच पण जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करणार आहेच, पण पराभूत जर होत असाल तर कमी फरकाने पराभूत झाल व्हाल तर मात्र तुम्ही कुठेतरी टेबल टॉप मध्ये येऊ शकाल, गांभीर्याने लक्ष द्या मित्रांनो, आताच विचार केला नंतर डोक्यावर हात मारण्याची गरज पडणार नाही। फलंदाज मात्र लईमध्ये आलाय साहिल शेख, याच साहिल शेखने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गेल्या वर्षीच्या भावेश पवारला चार षटकार ठोकले होते आणि आता मात्र योगेश भाले रकरला आपला शिकार करताना बॉलला पाठवलंय लकाऊ कॉर्नर मिड विकेट सीमारेषा पार, गगन चुंबी BRPL षटकार, शॉट खेळलाय दमदार, चेंडू गेलाय सीमारेषा पार, दुष्यंत शेळके तुषार शेळके तसेच शेळके ब्रदर्सच्या वतीनं पुरस्कृत केलेला हा BRPL षटकार। कॅप्टनने सांगितलं असेल साहिल शेखला, शेख आगे पिछे मत देख आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, साहिल शेखच्या वतीनं मात्र षटकारांची आतिषबाजी सुरू झाली, षटकारांची तिकडी पाहायला मिळाले, आतापर्यंत सात फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले ज्यांनी षटकारांची तिकडी पूर्ण केली, सातवा फलंदाज साहिल शेख, धावसंख्या पोहोचलेली आहे 51 याकड्यावर, 51 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट टीम ABC, ऑन साइड ला क्रॉस बॅटेड पुल, पॉवरफुल वंडरफुल असं कुठलं गाव नाही ज्या ठिकाणी साहिल शेखचं नाव नाही, वंडरफुल बॅटिंग सिक्सर, लाडू सारे डेरिंग बाज, अलग है त्यांचा अंदाज, अलग है त्यांचा अंदाज। अभिषेक चंदे जे संघमालक आहेत ABC कन्स्ट्रक्शन त्यांच्या वतीनं साहिलसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि जर साहिलने अर्धशतक पूर्ण केलं तर चंदे साहेबांकडून 5000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे, तर आपण पाहूया साहिलने आतापर्यंत बनवलेल्या आहेत 32 धावा आणि अर्धशतकासाठी 18 बाकी आहेत आणि बॉल 12 शिल्लक आहेत, 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 57 धावा, 19 धावगतीनं खेळतो ABC कन्स्ट्रक्शन पडगा हा संघ, मॅजिकल बॅटिंग, ट्रूली मॅजिकल बॅटिंग बाय मिस्टर साहिल शेख। चला वेळ कमी घ्या मित्रांनो, यानंतर आम्हाला अजून एक सामना पूर्ण करायचा आहे, वारंवार त्या सूचना आम्ही करतोय आणि सूचनेचं पालन तुम्ही कराल ही अपेक्षा वाटतोय। सन्माननीय अभिषेक चंदे साहेबांकडून त्यांच्या संघातील खेळाडूंसाठी बक्षीस आले साहिलने, मात्र त्यांचं मन जिंकलेलं आहे आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज अभिषेक चंदे यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालंय आणि जर अर्धशतक पूर्ण केलं साहिलनं तर 5000 रुपये देखील कॅश मिळतील, तर हे प्रेम आहे आपल्या खेळाडूवरचं, चांगला खेळ केला तर संघमलक देखील खुश होऊन तुम्हाला प्रोत्साहित करतात, प्रत्येक संघमलकाची हीच इच्छा असते हरा पण मात्र जिंकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक वेळी तुमचा संघ जिंकणार मी अगोदर की तो उल्लेख केला होता, त्याचमुळे पॉईंटवर लक्ष द्या, पॉईंटवर लक्ष देऊन जास्तीत जास्त फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी फरकाने हरण्याचा प्रयत्न करा।
चला स्पीड अप वारंवार त्या सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करतो त्यामुळे आमच्या डिस्क जॉकीला देखील कमी संधी मिळते त्यामुळे आपण देखील थोडं गांभीर्याने लक्ष घालाल अशी अपेक्षा योगेश पाटील बॉलिंग मार्क पर तुम्हाला